हाय ईवा, कमल है का? हाय, कुठे आलेस तू? सांग, शॉपिंग? नॉट फॉर शॉपिंग. आम्ही आलोय ईवाला घेऊन कार्पेंट्रीच्या वर्कशॉपला. डिटेल्स सांगेनच. आता आम्ही त्या आईला पोहोचतोय. अमेरिकेमध्ये द होम डेपोट नावाचे शॉप्स आहेत बऱ्याच ठिकाणी. तर ते मुलांसाठी असं वर्कशॉप कंडक्ट करतात फ्रीमध्ये. आम्ही सुद्धा इवाला एनरोल केलं आहे आणि आलो आहे. एवढी सगळी मुलं दिसत आहेत का? ओ माय गॉड. आम्ही एंट्री केली आणि मी थक्क झाले. इथे भरपूर मुलं आली होती. मग आम्ही सुद्धा गेलो टेबलवरती एका ठिकाणी जिथे जागा होती त्या ठिकाणी गेलोत आम्ही. ही इवाला हे असं ॲप्रॉन भेटलं होतं आणि मग एक त्यांनी हे किट दिलं. तर रजिस्टर करायच्या आधीच आम्हाला म्हणजे त्यामध्ये माहिती मिळालेली होती की डिलिव्हरी ट्रक बनवायचा आहे. तर हे काय करतात, असे कार्पेंट्रीचे वर्कशॉप्स घेतात. त्याच्यामध्ये मुलांना हे सगळे लाईफ स्किल्स शिकवावे किंवा त्यांना आवड निर्माण व्हावी, हे होतं कसं हे कळावं, हा एक हेतू असतो. आणि त्यामुळे हे शॉप हे कंडक्ट करत असतं. पेरेंट्स आलेले असतात भरपूर आणि मग हे असे छोटे छोटे पार्ट्स, त्यांची ओळख होते मुलांची आणि मग ते जोडायचे असतात. तर असे खिळेमुळे दिलेले असतात. आपल्याला काही तासून काही करायचं नाही आहे इथे. पण मग हे त्यांनी जे असे खिळेमुळे दिलेले असतात, स्क्रू दिलेले असतील किंवा टाय. आता हा ट्रक बनवायचा आहे तर ट्रक बनवण्यासाठीचे सेपरेट पार्ट्स दिले होते. आणि मग ते आम्ही इवाला त्याची ओळख करून ह्या हॅमरनी हातोडीनी तिला ठोकायला सांगत होतो आणि ती करत होती. तिने ही प्रोसेस खूप 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 एन्जॉय केली कारण की खूप लहान मुलं पण होती आणि मोठी मुलंही होती. तर आम्हाला हे तिचं एज आहे ना ते ॲप्रोप्रिएट वाटलं. ह्याच्या आधी आम्ही विचार केला होता बऱ्याचदा की तिला नेऊया का, पण मग तिला समजल्या पाहिजेत इन्स्ट्रक्शन्स आणि तिला काम करता आलं पाहिजे थोडंफार. त्याच्यामुळे आम्ही 18 महिने कम्प्लीट झाल्यानंतर न्यायचं ठरवलं आणि नवीन वर्षातला आमचा हा नवीन प्रोजेक्ट तिच्यासोबत होता. विश मस्तपैकी तिला हे सगळं हातोडीनी ठोकायला सांगत होता, ती करत होती. आजूबाजूची मुलं पण एकमेकांना बघत असतात कोण काय करतं आहे काय नाही. सगळं साहित्य असतं तिथे, पेंट करायला दिलेलं आहे किंवा तुम्हाला टिश्यूज लागणार असतील हात पुसायला तर ते ठेवलेले होते. तर आता हा जो ट्रक बनवायचा होता ना त्याचे सेपरेट असे पार्ट्स होते, चाक दिले होते, स्क्रू होते दिलेले, असे हे खिळे होते, ते ठोकून त्याला इन्स्टॉल करायचं होतं. आणि हा चार्ट दिला होता एक त्यांनी ज्याच्यामध्ये तुम्ही बघून तुम्हाला कळणार की कशा पद्धतीने ते पार्ट्स जोडायचे आहेत. स्टिकर्स दिलेले होते, तुम्ही डायरेक्ट त्याला स्टिकर्सने चिकटवा आणि डेकोरेट करा किंवा इथे कलर्स आहेत त्या कलर्सचा यूज करून तुम्ही त्याला पेंट करा आणि मग ते तुमचं प्रोजेक्ट रेडी करा. ही संकल्पनाच इतकी छान वाटली मला कारण की फक्त मुलं नाही, त्यांच्यासोबत ना मुलांचे आईबापसुद्धा एन्जॉय करत होते. काहींचे ग्रँड पेरेंट्स आले होते, आजी आजोबा, ज्याला कोणाला शक्य असेल ते येत होते. आम्ही खूप एन्जॉय केलं. मला ही छोटी मुलगी खूप आवडली. तिच्याकडे हे असे बॅचेस दिसतात का भरपूर सारे? तर मी विचारलं की तिला एवढे आहेत आणि आम्हाला एकच मिळालं आहे. तर जेवढ्या प्रत्येक वर्कशॉपला येतात ना तेवढ्या वेळेला जे काही केलेले असतं त्याचे हे बॅचेस मिळालेले असतात आणि मग हे त्यांच्या ॲप्रनवरती जातं. तर आत्ता आमच्याकडे फक्त एकच बॅच असणार आहे कारण की आम्हाला आमचं हे फर्स्ट वर्कशॉप आहे. पण इवानी एन्जॉय केलं. दर महिन्यामध्ये असणार आहे तर वेगळ्या वेगळ्या वस्तू तयार होतील. आम्ही तिला नक्कीच घेऊन जाऊ कारण की तिच्यापेक्षा मला वाटतं की मी जास्त एन्जॉय केलं किंवा विशने पण केलं आणि खूप भारी होती. आणि तिथे समस्त ठोकायचा हातोडीचा आवाज येत होता आणि ही सगळी प्रोसेस मुलं किती एन्जॉय करत आहेत, किती भारी वाटत आहे हे सगळं. बेबी शी इज पेंटिंग नाऊ. खरं तर घरामध्ये आपण कधी मुलांना असे खिळ्यांना हात लावू देत नाही, हातोडीला हात लावू देत नाही. म्हणजे आम्ही देतो इवाला तसं करायला आमच्या प्रेझेन्समध्ये, तिला मदतीला घेतच असतो. त्यामुळे तिला असं हे स्क्रूड्रायव्हरनी खिळे टाईट करणं किंवा हातोडीने त्याच्यावरती ठोके देणे हे काही असं विशेष नवीन नव्हतं. पण इतर मुलांना ऑब्झर्व केलं जातं
किंवा इतर पेरेंट्स आलेले असतात, कोणी ओळखीचं असतं कोणी अनोळखी असतं, आणि इतक्या सगळ्या मुलांसोबत ज्या वेळेला अशी ॲक्टिव्हिटी करतात मुलं, तर ही गोष्टच खूप वेगळी असते की तुम्ही सोशल होताय, इतरांसोबत गप्पा मारताय, अनोळखी व्यक्तींसोबत त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करताय आणि मस्त छान आठवणी घेऊन तुम्ही घरी जाता. तर आम्हाला हे सेशन फार आवडलं, आणि कारण की आम्ही तिघं पण ह्यामध्ये इन्वॉल्व होऊन करत होतो, कारण की आम्हाला दोघांना पण तेवढीच मजा येत होती इवासोबत. आणि कलरिंगचं काम आल्यानंतर ते तर तिच्या आवडीचं झालं, कारण की तिला कलर्स आवडतात, म्हणजे ती बरेचसे कलर्स ओळखते, हे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे. तर तसंच मग आम्ही तिला जे आवडतील ते कलर्स आम्ही लावत होतो, ती सांगेल त्या पद्धतीने लावत होतो. ती म्हटली ऑरेंज तर ऑरेंज, ती म्हणाली रेड, ब्लॅक, व्हाईट, तर त्या पद्धतीने आम्ही कलर्स लावत होतो. आणि तिने हे सगळं करताना मजा केली, आणि तिथे जे त्यांचे एम्प्लॉईज जे असतात ते सुद्धा हेल्प करतात बरं का आपल्याला. आपण काही विचारलं कुठे वस्तू ठेवले किंवा काय हवं आहे, तर ते आपल्याला हेल्प करतात. बरेचसे पेरेंट्स ज्यांना वेळ नसतो मग ते काय करतात, येतात तिथून ते किट कलेक्ट करतात आणि घरी जातात, आणि मग ते घरी बनवत असतील पण ॲटलिस्ट त्यांच्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी ते घेऊन जातात. इवाला हे ॲप्रन खूप आवडलं होतं, त्यामुळे ती अशी चालत होती, तिला मजा येत होती ते घालून फिरायला. बाहेर तर कडाक्याची थंडी आहेच, आणि हा तिथला हा माहोल होता. हेच तुम्हाला दाखवायचं होतं, तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी केला होता रेकॉर्ड, आणि आता मी त्याला पोस्ट करणार आहे. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. आणि हा आमचा ट्रक रेडी झाला आहे, कसा वाटतो आहे आमचा डिलिव्हरी ट्रक? त्याला कलरही लावलेला आहे आणि स्टिकर्सही लावलेले आहेत, आणि मस्त तो फिरतो आहे चाकांनी इकडून तिकडून, आणि आम्हाला मजा आली ते करताना, खूप आनंद आला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि जेव्हा पण असे नवीन वर्कशॉप्स असतील त्यावेळेला आम्ही नक्की जाणार आहोत, आणि नवीन काही बनेल ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.